1.3 मधला पार्ट टू अपन आज करणार आहोत. पार्ट वन मी अपलोड केलेला आहे. पार्ट टू मध्ये क्वेश्चन नंबर टू सॉल्व करणार आहे, ज्यामध्ये आपल्याला डिफरेंशिएट करायचं आहे. असा क्वेश्चन दिसला तुम्ही इथे लॉग लावणार आहे, परंतु लॉग न लावता अगोदर लेट वाय इज इक्वल्स टू दिलेलं फंक्शन लिहून घेऊ. पॉवर फंक्शन असतं तेव्हा आपण लॉग लावतो, परंतु इथे लॉग लावण्याची गरज नाही आहे. मग लॉग लावण्याची गरज नसते, सरळ सरळ डिफरेंशिएट करायचं असं सिच्युएशनला. लॉग जेव्हा पॉवर फंक्शन राहत असते तेव्हाच लावायचा. तर डिफरन्सिएशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्सिएशन ऑफ एडिशन आहे सगळ्या फंक्शनची, सगळ्या फंक्शनसाठी लॉग लागणार आहे एक्स रेशू पॉवर ऑफ बी प्लस डिफरन्सिएशन ऑफ एक्स रेशू पॉवर ऑफ एक्स प्लस डिफरन्सिएशन ऑफ ई रेशू पॉवर ऑफ एक्स प्लस डिफरन्सिएशन ऑफ ई रेशू पॉवर ऑफ ई. तर ई जो आहे जो पॉवर तो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटसाठी एक्स रेशू पॉवर ऑफ एनचा फॉर्म्युला लागेल, म्हणजे ई एक्स रेशू पॉवर ऑफ ई मायनस वन प्लस डिफरन्सिएशन ऑफ एक्स रेशो द पॉवर ऑफ एक्स हे जच्या तसंच ठेवायचं, प्लस डिफरन्सिएशन ऑफ ई रेशो द पॉवर ऑफ एक्स ई रेशो द पॉवर ऑफ एक्स. ई रेशो द पॉवर ऑफ ई कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डिफरन्सिएशन झिरो, म्हणजेच काय येईल ई एक्स रेशो द पॉवर ऑफ ई मायनस वन प्लस डिफरन्सिएशन ऑफ एक्स रेशो द पॉवर ऑफ एक्स प्लस ई रेशो द पॉवर ऑफ एक्स. डीवाय बाय डी एक्स आलं, याला त्याचं इक्वेशन नंबर वन. आता इक्वेशन नंबर वन दिल्यानंतर इथं जो हा डिफरन्सिएशन आहे, या डिफरन्सिएशनसाठी आपण काय करणार आहोत, लेट एम इज इक्वल्स टू एक्स रेशू द पॉवर ऑफ एक्स कन्सिडर करणार आहे. आता टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, कारण की एक्स रेशू द पॉवर ऑफ एक्स पॉवर फंक्शन आहे, पॉवर फंक्शनसाठीच आपण लॉग लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन करत असतो. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, लॉग घेतल्यानंतर लॉग एम इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स रेशू द पॉवर ऑफ एक्स. ही जी आता करणारी स्टेप आहे, हे इथल्या मॅक्झिमम क्वेश्चनसाठी अप्लाय होईल. मॅक्झिमम क्वेश्चनसाठी ही स्टेप अप्लाय करायची आहे. तर लॉग एक्स, तर लॉगच्या फॉर्म्युलानुसार लॉग ए रेशू पॉवर ऑफ एमच्या फॉर्म्युलानुसार एम इंटू लॉग ए होईल, म्हणजे हा जो एक्स आहे हा समोर येईल एक्स इंटू लॉग एक्स, लॉग एमची व्हॅल्यू. आता करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्सिएशन ऑफ लॉग एम इज इक्वल्स टू डिफरन्सिएशन ऑफ एक्स इंटू लॉग एक्स. इथं मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला लागेल लॉग एमचं डिफरन्सिएशन वन अपॉन एम इंटू डी एम अपॉन डी एक्स. फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इन टू डिफरन्सिएशन ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इन टू डिफरन्सिएशन ऑफ फर्स्ट फंक्शन. तर एक्स इंटू लॉग एक्सचं डिफरन्सिएशन वन अपॉन एक्स प्लस लॉग एक्स आणि डिफरन्सिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट एक्स वन. हा एक्स आणि हा एक गेट कॅन्सल, म्हणजेच काय येईल वन प्लस लॉग एक्स. आता ती व्हॅल्यू कशी चेली वन अपॉन एम डी एम अपॉन डी एक्सची व्हॅल्यू. हा एम इकडे डिवाईडला इकडे जर केला तो मल्टिप्लाय होईल, म्हणजेच काय येईल डी एम अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू एम इंटू वन प्लस लॉग एक्स येईल. एमची व्हॅल्यू आपण जे कन्सिडर केली होती ती पुट करायची, ठीक आहे, कन्सिडर केली होती आपण एम इज इक्वल्स टू एक्स रेशू द पॉवर ऑफ एक्स, ते पुट करायची एक्स रेशू द पॉवर ऑफ एक्स वन प्लस लॉग एक्स डी एम अपॉन डी एक्स. तर डी एम अपॉन डी एक्स आलेला आहे. डी एम अपॉन डी एक्स म्हणजेच हा डेरिव्हेटिव्ह जो आपल्याला काढायला सांगितलं होतं, तर या इक्वेशन नंबर वन मध्ये याची जी व्हॅल्यू आहे ती पुट करायची, ही जी आपण फाइंड आउट केली. देअर फोर द आन्सर, फायनल आन्सर इज डी वाय बाय डी एक्स येईल. डिफरन्सिएशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल्स टू ई इंटू एक्स रेशू पॉवर ऑफ ई मायनस वन प्लस एक्स रेशू पॉवर ऑफ एक्स वन प्लस लॉग एक्स आणि प्लस ई रेशू पॉवर ऑफ एक्स. तर अशा प्रकारे हे डिफरन्सिएशन पहिला फंक्शन जो आहे तो सॉल्व केला आहे. यातली ही जी मेथड आहे, इथपर्यंतची ही जी टेक्निक आहे, हे मॅक्झिमम क्वेश्चनसारखी सेमच होणार आहे. एम एक्स रेशू द पॉवर ऑफ एक्स, एक्स रेशू द पॉवर ऑफ एक्सचं डिफरन्सिएशन जी व्हॅल्यू ही आलेली आहे ह्या क्वेश्चन नंबर टूमध्ये मॅक्झिमम क्वेश्चनसाठी यूज होणार आहे, म्हणून मी हे एक वेळा सॉल्व करून दिली. बाकीच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही करायची आणि हेच आपण सरळ सरळ उचलून तिकडे अप्लाय करणार आहोत, म्हणून ही स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवायची जी आपण या क्वेश्चनसाठी सॉल्व केलेली आहे. आता सेकंड क्वेश्चन यातला पाहूया आणि सॉल्व करूया. हा सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन कन्सिडर केल्यानंतर लेट वाय इज इक्वल्स टू द गिवन क्वेश्चन एक्स रेशू पॉवर ऑफ एक्स रेशू पॉवर ऑफ एक्स प्लस ई रेशू पॉवर ऑफ एक्स रेशू पॉवर ऑफ एक्स दिलेला आहे. तर इथं आपण याला कसं कन्सिडर करणार आहोत, वाय इज इक्वल्स टू एम प्लस एन. एम कन्सिडर करू याला, एन कन्सिडर करू याला. एम प्लस एनच्या फॉर्मॅटमध्ये की याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर लेफ्ट हँड साईडचं डिफरन्सिएशन आणि राईट हँड साईडचं डिफरन्सिएशन डीएम अपॉन डी एक्स, याला त्याचं इक्वेशन नंबर वन. आता एम जे कन्सिडर केलं आहे आपण, एम कन्सिडर केलं आहे याला, इथं लिहू शकता लेट कन्सिडर एम इज इक्वल्स टू एक्स रेशू पॉवर ऑफ एक्स रेशू पॉवर ऑफ एक्स अँड एन इज इक्वल्स टू ई रेशू पॉवर ऑफ एक्स रेशू पॉवर ऑफ एक्स. तर आता यांना एक स्पेसिफिक फंक्शन घ्यायचं, इथे याला सॉल्व करायचं, याचं एक स्पेसिफिक फंक्शन घ्यायचं, ते सॉल्व करायचं, डीएम अपॉन डी एक्स व्हॅल्यू काढायची, डीएन अपॉन डी एक्स व्हॅल्यू काढायची आणि ती व्हॅल्यू इक्वेशन नंबर वन मध्ये पुट करायची. तर नाऊ
सगळ्यात पहिले फंक्शन घेऊ m इज इक्वल्स टू एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स. तर इथं टेकिंग लॉग ऑन बोथ साईड पॉवर फंक्शन आहे तर लॉग घ्यावा लागतो. लॉग ऑन बोथ साईड, लॉग घेतल्यानंतर लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला, तर लॉग m इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स. हा जो x आहे लॉग ए रेस टू द पॉवर ऑफ m च्या फॉर्म्युलानुसार m इंटू लॉग ए होईल, म्हणजेच काय हा x समोर येईल, x इंटू लॉग ऑफ x रेस टू द पॉवर ऑफ x येईल. आता याला आपल्याला डिफरन्शिएट करून सॉल्व करायचं आहे, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट जर केलं डी डी एक्स ऑफ डिफरन्शिएशन ऑफ लॉग एम इज इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ x इंटू लॉग ऑफ x रेस टू द पॉवर ऑफ x होईल. आता इथं असं केल्यानंतर इथं जो आहे राईट हँड साईडला, राईट हँड साईडला चेन रूल लागणार आहे, मल्टिप्लिकेशनवाला रूल जो आहे, लॉग एमचं डिफरन्शिएशन वन अपॉन एम इंटू डी एम अपॉन डी एक्स. इथं फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज टू डिफरन्शिएशन ऑफ लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स, ज्याच्यात असं अगेन डिफरन्शिएशन ऑफ एक्स, एक्स इंटू लॉग एक्स डिफरन्शिएशन वन अपॉन एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स, अगेन डिफरन्शिएशन ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स, ज्याच्यात असं डिफरन्शिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स येईल वन. तर हे काय येईल, किंवा एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स कॉन्स्टंट घेऊ शकता तुम्ही आणि लॉग एक्स सुद्धा ठेवू शकता, तसं केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर एक्स वन अपॉन एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स, याचं डिफरन्शिएशन आपण मागच्या क्वेश्चनमध्ये सॉल्व केलं आहे, ती व्हॅल्यू पुट करायची आणि ती व्हॅल्यू इथं पुट करणार आहोत. ही व्हॅल्यू एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स डिफरन्शिएशन, एक्स रेस टू पॉवर एक्स प्लस वन अपॉन लॉग एक्स, ही व्हॅल्यू तिथं पुट करणार आहोत. तर ती याच्या डिफरन्शिएशनची व्हॅल्यू ही जी आहे ते पुट केली, इथं हा आणि हा कॅन्सल होऊन जाईल, म्हणजेच काय एक्स इंटू वन प्लस लॉग एक्स प्लस लॉग एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स वन अपॉन एम डी एम अपॉन डी एक्स ची व्हॅल्यू. हा जो एम आहे हा एम इकडे डिवाइडला आहे, इकडे जाऊन काय होणार आहे मल्टीप्लाय, म्हणजेच काय डी एम अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू एम इंटू एक्स इंटू वन प्लस लॉग एक्स प्लस लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स. आता एमची व्हॅल्यू आपण जे कन्सिडर केली होती ती पुट करायची आहे, एम आपण कन्सिडर केलं होतं एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स, ते इथं पुट करणार आहोत, म्हणजेच एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स इंटू एक्स इंटू वन प्लस लॉग ऑफ एक्स प्लस लॉग एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स. डी एम अपॉन डी एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. आता ही व्हॅल्यू काढली आपण, याला इक्वेशन नंबर टू देऊ शकतो. आता इक्वेशन नंबर थ्री साठी एन जो कन्सिडर केला होता आपण, त्या एनला डिफरन्शिएट करून व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तेच म्हणजे ही जी आहे एन इज इक्वल्स टू ई रेस टू द पॉवर ऑफ एक्स, याला कन्सिडर करणार आहोत आणि याची व्हॅल्यू डिफरन्शिएट करून फाइंड आउट करणार आहोत. तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, नाव एन इज इक्वल्स टू ई रेस टू द पॉवर ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, लॉग ऑन बोथ साईड लॉग घेतल्यानंतर लॉग एन इज इक्वल्स टू लॉग ऑफ ई रेस टू द पॉवर ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स येईल. आता इथं तो फॉर्म्युला लॉग ए रेस टू द पॉवर एनचा एम इंटू लॉग ए, लॉगॅरिथमिक फॉर्म्युलानुसार तर हा एक्स काय होईल समोर येऊ शकतो, आणि किंवा एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स समोर काढून घेऊ लॉग ए ठेवू शकतो. तर लॉग एन इज इक्वल्स टू एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स इंटू लॉग ई असं सुद्धा कन्सिडर करू शकतो. आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्शिएशन ऑफ लॉग एन इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स इंटू लॉग ई. लॉग ई कॉन्स्टंट आहे, याची व्हॅल्यू वन, तर वनच ठेवू शकतो आपण, आणि लॉग एनचं डिफरन्शिएशन वन अपॉन एन डी एन अपॉन डी एक्स. डिफरन्शिएशन ऑफ लॉग ईची व्हॅल्यू वन राहतात, तर एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स इंटू वन, म्हणजे एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन करावं लागेल. डिफरन्शिएशन ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स, आणि याचं डिफरन्शिएशनची व्हॅल्यू आपण काढलेली आहे वन अपॉन एन डी एन अपॉन डी एक्स, ती इथं पुट करायची. ती आपण या अगोदर सगळ्यात पहिल्या क्वेश्चनमध्ये सॉल्व केली होती, तीच व्हॅल्यू इथं पुट करायची आहे, म्हणून मी म्हटलं होतं की तशीच ठेवायची. तर एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्सची ही व्हॅल्यू ही स्टेप जी केली होती आपण क्वेश्चन नंबर वनमध्ये, या स्टेपनुसार त्याची व्हॅल्यू आहे एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स इंटू वन प्लस लॉग एक्स, तर ही व्हॅल्यू तिथं पुट करायची आहे x रेस टू द पॉवर ऑफ x इंटू वन प्लस लॉग एक्स. व्हॅल्यू पुट केली, n डिवाइडला इकडे जाऊन मल्टीप्लाय, एन डी एन अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू एन इंटू एक्स रेस टू पॉवर ऑफ एक्स वन प्लस लॉग एक्स. आता n ची व्हॅल्यू आपण जे कन्सिडर केली होती ती पुट करायची, ती काय कन्सिडर केली होती आपण e रेस टू द पॉवर ऑफ x रेस टू द पॉवर ऑफ x, e रेस टू पॉवर ऑफ x, e रेस टू द पॉवर ऑफ x, x रेस टू द पॉवर ऑफ x वन प्लस लॉग एक्स, ही व्हॅल्यू आलेली आहे डी एन अपॉन डी एक्स. आता ह्या क्वेश्चन नंबर थ्री, इक्वेशन नंबर थ्री, फ्रॉम इक्वेशन नंबर टू
एंड इक्वेशन नंबर थ्री, टू आणि थ्री वरून वैल्यू इक्वेशन नंबर वन दे, इट गिव्स इक्वेशन नंबर वन, इट गिव्स इक्वेशन नंबर वन, इक्वेशन नंबर वन अपने मिलते। इक्वेशन नंबर वन का है डीवाई बाय डी एक्स इज इक्वल टू डी एम अपॉन डी एक्स प्लस डी एन अपॉन डी एक्स। यामध्ये डी एम अपॉन डी एक्स ची वैल्यू अपन पुट करना जी अपन फाइंड आउट के लिए एक्स रेशो टू पावर ऑफ एक्स रेशो टू पावर ऑफ एक्स एक्स इंटू वन प्लस लॉग एक्स प्लस लॉग ऑफ एक्स रेशो टू पावर ऑफ एक्स आणि प्लस मध्ये ही जी वैल्यू फाइंड आउट के लिए ही पुट करायची ई रेशो टू पावर ऑफ एक्स रेशो टू पावर ऑफ एक्स एक्स रेशो टू पावर ऑफ एक्स वन प्लस लॉग एक्स। तो अशा प्रकारे हा क्वेश्चन झालेला आहे सॉल्व। डीवाय बाय डी एक्स ची वैल्यू अपन काढलेली आहे ज्यामध्ये अशा दोन मेथडने सॉल्व करून त्या क्वेश्चनचा आंसर निघू शकते। तर हा क्वेश्चन झालेला आहे सॉल्व ज्यामध्ये आपण हे लेंदी प्रोसिजर आहे परंतु हळूहळू जर करत गेलो आपण तर 100% आपल्याला त्याचा आन्सर मिळतो। गिवन फंक्शन इज वाय, वाय कन्सिडर करणार तिसरा क्वेश्चन सॉल्व करताना लॉग एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स मायनस कॉस एक्स रेस टू द पॉवर ऑफ कॉट एक्स। तर इथं आपण काय करणार आहोत, ह्या फंक्शनला कन्सिडर करणार आहोत एम आणि या फंक्शनला कन्सिडर करणार आहोत एन। तर कन्सिडर एम इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स अँड एन इज इक्वल्स टू कॉस एक्स रेस टू द पॉवर ऑफ कॉट एक्स। तर ते एम मायनस एन इथं जर केलं, याला डिफरन्शिएट जर केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर डिफरन्सिएशन येईल डीवाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डिफरन्सिएशन ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस डिफरन्सिएशन ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचं इक्वेशन नंबर वन। आता सेपरेटली एम जी व्हॅल्यू आहे लॉग एक्स रेशो टू पॉवर ऑफ एक्स याला सॉल्व करायचं, तसं सेपरेटली याला डिफरन्शिएट करायचं, त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आणि त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर येईल आन्सर। तर नाऊ एम इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स रेश टू द पॉवर ऑफ एक्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, लॉग घ्यायचा आपल्याला पॉवर फंक्शन आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, लॉग घेतल्यानंतर काय होईल, लॉग एम इज इक्वल्स टू लॉग ऑफ लॉग एक्स रेश टू द पॉवर ऑफ एक्स। तर लॉगच्या फॉर्म्युलेनुसार हा जो एक्स आहे हा समोर येईल पॉवर फंक्शन, लॉग ऑफ लॉग एक्स येईल लॉग एम, फॉर्म्युला कोणता लावला लॉग ए रेश टू द पॉवर ऑफ एनचा एम इंटू लॉग ए नुसार। आता डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्सिएशन ऑफ लॉग एम इज इक्वल्स टू डिफरन्सिएशन ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स। डिफरन्शिएट केलं इथं दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशनचा रूल नुसार लॉग एमचं डिफरन्सिएशन वन अपॉन एम डी एम अपॉन डी एक्स। इथं फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डिफरन्सिएशन ऑफ सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन आहे लॉग ऑफ लॉग एक्स प्लस सेकंड फंक्शन इज ॲज इट इज लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डिफरन्सिएशन ऑफ फर्स्ट फंक्शन। आता काय होईल, फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज लॉग ऑफ लॉग एक्सचं डिफरन्सिएशन, लॉग लॉग ऑफ याला एक्स कन्सिडर केलं तर वन अपॉन एक्स, एक्सची व्हॅल्यू काय आहे लॉग एक्स आहे, तर इथं लॉग एक्स अगेन डिफरन्सिएशन ऑफ लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स जसा तसा डिफरन्सिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स एच व्हॅल्यू वन, एक्स इंटू वन अपॉन लॉग एक्स डिफरन्सिएशन ऑफ लॉग एक्स वन अपॉन एक्स, तर हा एक्स या एक्स सोबत कॅन्सल होऊन जाईल प्लस लॉग ऑफ लॉग एक्स इंटू वन म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स वन अपॉन एम डिफरन्सिएशन ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर वन अपॉन एम डिफरन्सिएशन ऑफ विथ रिस्पेक्ट टू एक्स हे येईल वन अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स। हा एम इकडे डिवाइडला इकडे जाऊन मल्टीप्लाय होईल, मल्टीप्लायमध्ये लिहिणार आहोत म्हणजेच येईल डी एम अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू एम अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स। एमची व्हॅल्यू जी आपण कन्सिडर केली होती ती व्हॅल्यू इथं पुट करणार आहोत लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स, ती इथं पुट केली म्हणजेच आपल्या डी एम अपॉन डी एक्सची व्हॅल्यू आली। डिफरन्सिएशन ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ एक्स अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स। क्वेश्चन नंबर इक्वेशन नंबर टू देऊ शकतो। नाऊ आपण एन जे कन्सिडर केलं होतं ते घ्यायचं, एनमध्ये आपण काय कन्सिडर केलेलं आहे कॉस एक्स रेस टू द पॉवर ऑफ कॉट एक्स, तर इथं टेकिंग लॉग ऑन बोथ साईड लॉग घेण्याची गरज आहे का, कारण की पॉवर फंक्शन आहे, पॉवर फंक्शनमध्ये लॉग घेतो, लॉग एन इज इक्वल्स टू लॉग ऑफ कॉस एक्स रेस टू द पॉवर ऑफ कॉट एक्स। तर पॉवर फंक्शन लॉगच्या फॉर्म्युलेनुसार कॉट एक्स समोर येऊन जाईल कॉट एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स इथं लॉग एन, आता करणार आहे याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्सिएशन ऑफ लॉग एन इज इक्वल्स टू डिफरन्सिएशन ऑफ कॉट एक्स
लॉग ऑफ कॉस एक्स। आता डिफरेंशिएशन जर केलं वन अपॉन एन डी एन अपॉन डी एक्स, इथं डिफरेंशिएशन मध्ये काय होईल, इथं मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला लागेल, फर्स्ट फंक्शन इज ऍज इट इज इनटू डिफरेंशिएशन ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इज ऍज इट इज लॉग ऑफ कॉस एक्स एंड डिफरेंशिएशन ऑफ सेकंड फंक्शन कॉट एक्स। तर कॉट एक्स जसं तसं डिफरेंशिएशन ऑफ लॉग ऑफ कॉस एक्स तर वन अपॉन कॉस एक्स अगेन डिफरेंशिएशन ऑफ कॉस एक्स, कारण की ते कंपोजिट फंक्शन आहे, प्लस मध्ये लॉग ऑफ कॉस एक्स जसं तसं आणि कॉट एक्स डिफरेंशिएशन मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स। तर कॉट एक्स वन अपॉन कॉस एक्स हा कॉस एक्स डिफरेंशिएशन मायनस साईन एक्स प्लस लॉग ऑफ कॉस एक्स मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स। आता हे मायनस साईन समोर येऊन जाईल म्हणजेच काय होईल ते, आणि साईन अपॉन कॉस लिहू शकतो म्हणजेच मायनस कॉट एक्स साईन एक्स अपॉन इंटू साईन एक्स अपॉन कॉस एक्स, हा मायनस साईन समोर मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स लॉग ऑफ कॉस एक्स आता साईन अपॉन कॉस म्हणजेच काय ते, कॉट एक्स इंटू टॅन एक्स मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स लॉग ऑफ कॉस एक्स। ट्रिग्नॉमेट्रीच्या फॉर्म्युलानुसार याची व्हॅल्यू काय असते, मायनस वन मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स लॉग ऑफ कॉस एक्स। इथून मायनस साईन आपण कॉमन काढू शकतो, मायनस साईन जर कॉमन काढलं वन प्लस कोस एक्स स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स। ओके, तर या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो वन अपॉन एन डी एन अपॉन डी एक्सची व्हॅल्यू, एन इकडे डिवाइडला इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, डी एन अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू मायनस एन वन प्लस कोस एक्स स्क्वेअर एक्स लॉग ऑफ कॉस एक्स। आता एनची व्हॅल्यू जी इथं घेतली होती ती पुट करणार आहोत, आपण एन कन्सिडर केला होता कोस कॉस एक्स रेस टू द पॉवर ऑफ कॉट एक्स, वन प्लस कोस एक्स स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स। तर डी एन अपॉन डी एक्सची व्हॅल्यू जी आहे ती पण आलेली आहे, आणि डी एम अपॉन डी एक्सची व्हॅल्यू आहे। नाव कन्सिडर इक्वेशन वन इम्प्लाइज करायचं, इक्वेशन वन इम्प्लाइज जर केलं, याला इक्वेशन नंबर थ्री फ्रॉम इक्वेशन टू अँड थ्री इक्वेशन वन इम्प्लाइज करायचं, इक्वेशन मध्ये आपल्याला डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू इज इक्वल्स टू डी एम अपॉन डी एक्स प्लस डी एन अपॉन डी एक्स, ही व्हॅल्यू इथं पुट करायची, आणि डी एम अपॉन डी एक्सची व्हॅल्यू जी आपण काढली आहे ही पण तिथं पुट करायची, आणि ही सेकंड व्हॅल्यू पण व्हॅल्यू पुट करायची, दोन्ही व्हॅल्यू इथं पुट केल्या म्हणजे ते होईल आपलं आन्सर, आणि अशा प्रकारे हा क्वेश्चन होईल सॉल्व। लेंदी क्वेश्चन आहे, परंतु हळूहळू जर केलं स्टेप वाईज तर आन्सर डेफिनेटली निघते। तर हा क्वेश्चन नंबर फोर आहे, त्यामधला याला सॉल्व करायचा आहे, तर लेट वाय इज इक्वल्स टू द गिवन फंक्शन एक्स रेस टू द पॉवर ऑफ ए रेस टू द पॉवर ऑफ एक्स प्लस लॉग एक्स रेस टू द पॉवर ऑफ साईन एक्स। आता कन्सिडर करू शकतो आपण इथं, कन्सिडर काय करायचं, एम इज इक्वल्स टू एक्स रेस टू पॉवर ए रेस टू पॉवर ऑफ एक्स, आणि एन कन्सिडर करायचं लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर ऑफ साईन एक्स। ते कन्सिडर केल्यानंतर हे पहिलं फंक्शन जे आहे त्याला डिफरेंशिएट करायचं, म्हणजे वाय इज इक्वल्स टू काय होईल एम प्लस एन, याला डिफरेंशिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स। डिफरेंशिएट केल्यानंतर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डिफरेंशिएशन ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस डिफरेंशिएशन ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स, इक्वेशन नंबर वन झालेला आहे। आता हे आणि हे जे फंक्शन आहे इथं डीएम अपॉन डी एक्स काढून घेऊ, नंतर डी एन अपॉन डी एक्स, ह्या दोन व्हॅल्यूज काढायच्या, ह्या दोन व्हॅल्यू इथं पुटअप करायच्या, म्हणजे येईल आपला आन्सर। तर नाऊ आपण काय करणार आहोत, एम इज इक्वल्स टू जे कन्सिडर केलेलं आहे ते कन्सिडरेशन एक्स रेस टू द पॉवर ऑफ ई रेस टू द पॉवर ऑफ एक्स, याला टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, लॉग ऑन बोथ साईड लॉग जर घेतलं तर लॉग एम इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स ई रेस टू द पॉवर ऑफ एक्स, तर ई रेस टू द पॉवर ऑफ एक्स समोर म्हणजेच येईल लॉग एक्स। कोणत्या फॉर्म्युलानुसार, लॉगच्या फॉर्म्युलानुसार, नाव इथं डिफरेन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरेन्शिएट जर केलं तर डिफरेन्सिएशन ऑफ लॉग एम इज इक्वल्स टू डिफरेन्सिएशन ऑफ ई रेस टू द पॉवर ऑफ एक्स इंटू लॉग एक्स। आता बघा लॉग एमचं डिफरेन्सिएशन वन अपॉन एम डी एम अपॉन डी एक्स येईल,
तर इथं डिफरन्सिएशनचा मल्टिप्लिकेशनचा रूल आहे. फर्स्ट फंक्शन इज ऍज इट इज इनटू डिफरन्सिएशन ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इज ऍज इट इज इनटू डिफरन्सिएशन ऑफ फर्स्ट फंक्शन. म्हणजे ई रेशू दी पॉवर ऑफ एक्स लॉग एक्स डिफरन्सिएशन वन अपॉन एक्स प्लस लॉग एक्स ज्याच्यात असा ई रेशू दी पॉवर एक्स डिफरन्सिएशन ई रेशू दी पॉवर ऑफ एक्स म्हणजेच काय ई रेशू दी पॉवर ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू ई रेशू दी पॉवर ऑफ एक्स. इथून ई रेशू दी पॉवर ऑफ एक्स कॉमन निघते म्हणजेच काय वन अपॉन एक्स प्लस लॉग एक्स. आता वन अपॉन एम डीएम अपॉन डीएक्स आलेला आहे. एम इकडे डिवाइडला इकडे जाऊन मल्टीप्लाय होईल म्हणजेच डीएम अपॉन डीएक्स इज इक्वल टू एम इंटू ई रेशू दी पॉवर ऑफ एक्स वन अपॉन एक्स प्लस लॉग एक्स. जी आपण एमची व्हॅल्यू कन्सिडर केली होती ती एमची व्हॅल्यू इथं पुन्हा रिपुट करायची म्हणजेच आपला अँसर येऊन जाईल. एमची व्हॅल्यू इथं पुट करूया. तर हे डीएम अपॉन डीएक्सची व्हॅल्यू एमची व्हॅल्यू इथं पुट केली. पुट केल्यानंतर हा येईल आपला फंक्शन याला याचा इक्वेशन नंबर टू. नाव जे आपण एन कन्सिडर केलेलं आहे एन काय आपल्याकडे एन आहे लॉग एक्स रेस टू दी पॉवर ऑफ साईन एक्स. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड लॉग घेतल्यानंतर काय होईल इकडे लॉग एन इज इक्वल्स टू लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू दी पॉवर ऑफ साईन एक्स. लॉगच्या फॉर्म्युलेनुसार लॉग ए रेस टू पॉवर ऑफ एन इज इक्वल्स टू एम इंटू लॉग ए. साईन एक्स समोर येईल साईन एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स लॉग एनची व्हॅल्यू. आता करायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्सिएशन ऑफ लॉग एन इज इक्वल्स टू डिफरन्सिएशन ऑफ साईन एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. इथं डिफरन्सिएशनचा मल्टिप्लिकेशनचा रूल आहे. लॉग एनचा डिफरन्सिएशन वन अपॉन एन डी एन अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डिफरन्सिएशन ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इंटू डिफरन्सिएशन ऑफ फर्स्ट फंक्शन. मल्टिप्लिकेशनचा रूलनुसार तर साईन एक्स लॉग एक्स डिफरन्सिएशन वन अपॉन एक्स बट एक्सची व्हॅल्यू आहे लॉग एक्स तर लॉग एक्स. अगेन डिफरन्सिएशन ऑफ लॉग एक्स कम्पोजिट फंक्शन असल्यामुळे लॉग ऑफ लॉग एक्स ज्याच्या तसं साईन एक्स डिफरन्सिएशन कॉस एक्स. तर याची व्हॅल्यू येईल साईन एक्स अपॉन लॉग एक्स डिफरन्सिएशन ऑफ लॉग एक्स वन अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स इंटू कॉस एक्स. आता हे काय येईल साईन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स इंटू कॉस एक्स वन अपॉन एन डी एन अपॉन डी एक्सची व्हॅल्यू. एन इकडे डिवाइडला इकडे जाऊन मल्टीप्लाय होईल डी एन अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू एन इंटू साईन एक्स अपॉन एक्स इंटू लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स इंटू कॉस एक्स. एनची व्हॅल्यू जी घेतली होती पुन्हा रिपोर्ट करायची इथं लॉग एक्स रेस टू दी पॉवर ऑफ साईन एक्स इंटू साईन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स इंटू कॉस एक्स. डी एन अपॉन डी एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. आता इक्वेशन नंबर थ्री याला कन्सिडर करू शकतो. इक्वेशन नंबर थ्री फ्रॉम इक्वेशन टू अँड थ्री इक्वेशन वन इम्प्लाइज इक्वेशन वन आहे डीवाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी एम अपॉन डी एक्स प्लस डी एन अपॉन डी एक्स. तर डी एम अपॉन डी एक्सची व्हॅल्यू आणि डी एन अपॉन डी एक्सची व्हॅल्यू इक्वेशन टू वरून आणि इक्वेशन थ्री वरून हे घ्यायची इथं पुट करायची. डी एम अपॉन डी एक्सची व्हॅल्यू जी आपण काढली होती ती पण पुट करायची. अशा प्रकारे हा क्वेश्चन होईल सॉल्व. दोन्ही व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर लास्टली अँसर लिहून घ्यायचा. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व. थोडा लेंदी आहे परंतु इझी आहे. खूप इझियर वेन होतो हा सॉल्व. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन पूर्ण करू शकतो आपण सॉल्व. एक्झरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे जो आपल्याला सॉल्व करायचा आहे. दिलेला आहे फंक्शन ई रेश टू पॉवर टॅन एक्स प्लस लॉग ऑफ टॅन एक्स. सगळ्यात पहिले ई रेश टू पॉवर ऑफ टॅन एक्स आणि लॉग एक्सला वाय कन्सिडर करायचं. आता आणखी कन्सिडर काय करू शकतो दोन डिफरंट फंक्शन आहे म्हणून पहिल्या फंक्शनला एम कन्सिडर करू तो म्हणजे ई रेश टू पॉवर ऑफ टॅन एक्स आणि सेकंड फंक्शनला कन्सिडर करूया एन लॉग एक्स रेस टू दी पॉवर ऑफ टॅन एक्स. दोन्ही फंक्शन इथं कन्सिडर करू शकतो आपण. दोन्ही फंक्शन कन्सिडर केल्यानंतर सगळ्यात पहिल्या फंक्शनला जो वाय दिलेला आहे याला काय लिहू शकतो आपण एम प्लस एन. याला करूया डिफरन्शिएट. डिफरन्शिएट केल्यानंतर काय होईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डिफरन्सिएशन ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस डिफरन्सिएशन ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला त्याचं इक्वेशन नंबर वन. शेवटी याचं काम आहे आपल्याला आता डीएम अपॉन डी एक्स आणि डीएन अपॉन डी एक्स म्हणजे एम आणि एन याला स्पेसिफिकली सेपरेट करायचं, सेपरेटली डिफरन्शिएट करायचं आणि सॉल्व करायचं. तर नाव जो एम दिलेला फंक्शन आहे एम घ्यायचा. एम दिलेला आहे ई रेशो टू पॉवर ऑफ टॅन एक्स. पॉवर फंक्शन आहे म्हणून टेकिंग लॉग ऑन बोथ साईड.
दोन्ही साइडला लॉग घ्यायची गरज आहे, तर लॉग एम इज इक्वल्स टू लॉग ऑफ ई रेस टू द पॉवर ऑफ टॅन एक्स. लॉगच्या फॉर्म्युलानुसार टॅन एक्स समोर येतो म्हणजे टॅन एक्स इंटू लॉग ई येईल लॉग एम. टॅन लॉग ईची व्हॅल्यू वन राहते म्हणून टॅन एक्स इंटू वन करू शकतो आपण इंटू लॉग एम. याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्सिएशन ऑफ लॉग एम इज इक्वल्स टू डिफरन्सिएशन ऑफ स्पेसिफिकली टॅन एक्स. टॅन एक्स इंटू वन म्हणजे टॅन एक्स. लॉग एमचं डिफरन्सिएशन वन अपॉन एस इंटू डी एम अपॉन डी एक्स. टॅन एक्सचं डिफरन्सिएशन सेक्स स्क्वेअर एक्स आपल्याला माहिती आहे. एम इकडे डिवाइडला आहे तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. डीएम अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू एम इंटू सेक्स स्क्वेअर एक्स. डीएम अपॉन डी एक्सची व्हॅल्यू आली. एमची व्हॅल्यू जी आहे ती पुट करायची. एमची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली होती ई रेस टू द पॉवर ऑफ टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. क्वेश्चन नंबर टू, इक्वेशन नंबर टू झालेला आहे आपला तयार. आता डीएन अपॉन डी एक्स घ्यायचा, तो सॉल्व करायचा, त्याचा सॉल्व करून आन्सर करायचा आणि ते इक्वेशन नंबर वन मध्ये इक्वेशन टू आणि इक्वेशन थ्री वरून इक्वेशन नंबर वन इम्प्लाइज करायचं, व्हॅल्यू होईल सॉल्व. पहिलं झालेलं आहे सॉल्व, आता सेकंड वाला करूया. नाव जो एन दिलेला आहे, एन इज इक्वल्स टू लॉग एक्स रेस टू द पॉवर ऑफ टॅन एक्स आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, लॉग दोन्ही साइडला जर कन्सिडर केला तर लॉग एन इज इक्वल्स टू लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू द पॉवर ऑफ टॅन एक्स येईल. तर लॉग एन इज इक्वल्स टू लॉगच्या फॉर्म्युलानुसार टॅन एक्स समोर येईल आणि लॉग ऑफ लॉग एक्स. फॉर्म्युला कोणता? लॉग ए रेस टू द पॉवर ऑफ एम इज इक्वल्स टू एम इंटू लॉग ए. त्या फॉर्म्युलानुसार आता याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट जर केलं, डिफरन्सिएशन ऑफ लॉग एन इज इक्वल्स टू डिफरन्सिएशन ऑफ टॅन एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. तर राईट हँड साईडला मल्टिप्लिकेशन आहे दोन फंक्शन, लॉग एनचं डिफरन्सिएशन वन अपॉन एन डी एन अपॉन डी एक्स. याचं फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डिफरन्सिएशन ऑफ लॉग एक्स. प्लस सेकंड फंक्शन इज ॲज इट इज लॉग ऑफ लॉग एक्स जसं तसं डिफरन्सिएशन ऑफ टॅन एक्स. टॅन एक्स जसं तसं डिफरन्सिएशन ऑफ लॉग एक्स वन अपॉन एक्स. परंतु लॉगची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू काय? लॉग एक्स. अगेन डिफरन्सिएशन ऑफ लॉग एक्स. लॉग ऑफ लॉग एक्स इथं राईट हँड साईडला जसं तसंच टॅन एक्स डिफरन्सिएशन सेक्स स्क्वेअर एक्स. टॅन एक्स अपॉन लॉग एक्स, लॉग एक्सचं डिफरन्सिएशन वन अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स जसं तसं सेक्स स्क्वेअर एक्स. तर वन अपॉन एन डी एन अपॉन डी एक्सची व्हॅल्यू आली. एन इकडे डिवाइडला इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल म्हणजेच डी एन अपॉन डी एक्सची व्हॅल्यू काय येईल? एन इंटू टॅन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स. हा एक्स जो याच्यासोबत मल्टिप्लाय प्लस लॉग ऑफ लॉग एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. एनची व्हॅल्यू डी एन अपॉन डी एक्स जसं तसं एनची व्हॅल्यू जी आपण घेतली होती तेच रिपुट करायची लॉग एक्स रेस टू द पॉवर ऑफ टॅन एक्स. ब्रॅकेटमध्ये टॅन एक्स अपॉन एक्स इंटू लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. ब्रॅकेट कम्प्लीट. इक्वेशन नंबर थ्री. फ्रॉम इक्वेशन टू अँड थ्री वी गेट द इक्वेशन नंबर वन इम्प्लाइज. इक्वेशन नंबर वन आहे डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू डी एम अपॉन डी एक्स प्लस डी एन अपॉन डी एक्स. तर या इक्वेशन नंबर वनमध्ये डी एम अपॉन डी एक्सच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुटअप करायची आणि डी एन अपॉन डी एक्सच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुटअप करायची आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर टू आणि इक्वेशन नंबर थ्रीवर जर पुट केल्या तर आपला क्वेश्चन होईल सॉल्व आणि आन्सर मिळून जाईल. ती लास्टची ते तुम्हाला करायची इथं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू ही व्हॅल्यू या ठिकाणी आणि ही जी व्हॅल्यू आहे ही सुद्धा या ठिकाणी पुट करायची आणि आन्सर होईल मग सॉल्व. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर फाईव्ह सुद्धा यातला सॉल्व होईल. उरलेले तीन जे आहे सिक्स सेवन आणि एट तुमच्यासाठी होमवर्क आहे. क्वेश्चन नंबर सिक्स, क्वेश्चन नंबर सेवन, क्वेश्चन नंबर एट तुम्ही सॉल्व करा. डिफिकल्टी आली प्रॉब्लेम आली तर विचारा, परंतु तुम्ही ट्राय करा. इथं सुद्धा लॉग घ्यायचं आहे, सेम प्रोसिजरनं सॉल्व करायचे. पाच क्वेश्चन जसे आपण सॉल्व केले हे तीन सुद्धा तसेच सॉल्व करून पहा. डिफिकल्टी आली तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा किंवा तसे सुद्धा तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा कोणत्याही सोशल मीडिया नेटवर्क्सवर कळू शकता. घरीच राहा, सुरक्षित राहा अँड जॉईन द कॅम्पेन लर्न ॲट होम.